हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल वाकडे इज वर्ल्ड ऑफ कन्सेप्ट तर मित्रांनो आपण मागच्या लेसनमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण द लेयर्स ऑफ लँडबद्दल पाहिलं होतं आता या लेक्चरमध्ये आपण द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन म्हणजे माती कशी तयार होते हे आप त्याची प्रक्रिया आपल्याला इथे पाहायची आहे द सॉईल ऑन द लँड इज फॉर्म बाय अ नॅचरल प्रोसेस द बायोटिक कंपोनंट ऑफ सॉईल आर सप्लायड थ्रू द वेदरिंग ऑफ द बेडरॉक आता ही जी माती तयार होण्याची प्रक्रिया आहे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आता बायोटिक अबायोटिक बायोटिक कंपोनंट म्हणजेच अजैविक जे मातीतील घटक असतात याचं वेदरिंग व बेडरॉक वेदरिंग म्हणजे तिथे अपक्षय होतं आणि त्यापासून ही माती तयार होण्याची प्रक्रिया म्हणजे हे जे खडक असतात मोठे मोठे त्याची झीज होऊन वेदरचा इफेक्ट म्हणजे हवामानाचा बदलाचा त्याच्यावर परिणाम होऊन ही माती तयार होत असते ड्यू टू हिट कोल्ड अँड वॉटर ऑफ द सन विंड अँड रेन रिस्पेक्टिवली द बेड रॉक ब्रेक्स डाऊन इन टू पीसेस स्टोन सँड अँड सॉईल आर फॉर्म देम दीज पीसेस मायक्रोब्स वॉम्स अँड इन्सेक्ट आर फाऊंड अमंग देम रोडेंट्स लाईक माईस अँड रॅट्स आर ऑल्सो फाऊंड हियर आता पहा ड्यू टू द हीट सन हीट जे सूर्याच्या उष्णतेमुळे असेल थंडी असेल वारा पाऊस या सर्वांचा परिणाम हा खडकावरती होत असतो आणि ह्या खडकाचे काय होतात बारीक बारीक तुकडे होतात मग त्या तुकडे झाल्यानंतर छोटे छोटे खडक तयार होतात वाळूमध्ये किंवा मातीमध्ये त्याचं रूपांतर होत असतो आता यामध्ये मायक्रोब्स सूक्ष्म घटक सूक्ष्मजीव असतील कीटक असतील यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश असतो ते सुद्धा काय करत असतात हे मातीत रूपांतर करायला मदत करत असतात खडकाचं आता याच्यामध्ये पहा रोडेंट्स लाइक माइस अँड रॅड्स म्हणजे उंदीर उंदरासारखे हे प्राणीसुद्धा या दगडांमध्ये वगैरे राहत असतात त्यांच्यामुळे सुद्धा ह्या खडकाचे मातीमध्ये रूपांतर व्हायला मदत होत असते द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोईंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग ऑफ रॉक्स आता झाडांची मुळं जमिनीत खोलवर वाढत असतात आणि त्यामुळे सुद्धा मोठ्या खडकाचे काय होतात तुकडे होतात म्हणजेच जा, ही झाडांची मुळे सुद्धा काय करत असतात वेदरिंगसाठी मदत करत असतात द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस इट टेक्स अबाउट अ थाउजंड इयर्स फॉर टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर थिक्लेअर ऑफ मॅच्युअर सॉईल टू फॉर्म आता ही जी प्रोसेस आहे म्हणजेच खडकाचं मातीत रूपांतर होण्याची म्हणजे वेदरिंग ऑफ रॉक्स ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कशी आहे स्लो अँड कंटिन्युअस म्हणजे ही हळुवारपणे सतत अशी चालू ही प्रक्रिया असते आणि मातीचा टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर एवढा पृथ्वीवर थर तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागत असतो सॉईल कॅन गेट डिस्टॉइड इन अ शॉर्ट पिरियड ड्यू टू फ्लड स्टॉम्स अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच ॲज मायनिंग आपण पाहिलं तर टू पॉईंट फायव्ह सेंटीमीटर एवढा लेअर तयार व्हायला हजारो वर्ष लागतात पण ही सॉईल डिस्ट्रॉइड म्हणजे नष्ट व्हायला खूप कमी कालावधीमध्ये ती सॉइल काय होऊ शकते नष्ट होऊ शकते तर ती कशामुळे होते ड्यू टू फ्लड टॉम्स अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज सर्च ॲज मायनिंग म्हणजे पूर असेल वादळ असेल किंवा मानवाची कृती म्हणजेच मायनिंग खाणकाम असेल यासारख्या कृतींमुळे माती ही काय होऊ शकते नष्ट होऊ शकते दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू कन्झर्व सॉईल अँड प्रिव्हेंट इरोजन ऑफ लँड आणि आपल्याला जर सॉइल डिस्ट्रॉइड होण्यापासून वाचवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे कशाची गरज आहे कन्झर्व गरजा द सॉईल म्हणजे माती मृदा संधारणाची आपल्याला खूप गरज आहे आणि याच्यामुळे आपल्याला हे करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे प्रिव्हेंट इरोजन ऑफ लँड म्हणजे जमिनीची धूप होण्यापासून वाचवली पाहिजे द बेस्ट रेमेडी फॉर दिस इज टू इनक्रीज द ग्रीन कवर ऑफ लँड इरोझन ऑफ लँड इज रेड्युस्ड इफ ग्रास ट्रीज अँड बुशेस आर ग्रोन इन इट आता आपल्याला जर सॉइल इरोजन थांबवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे याच्यावर बेस्ट रेमेडी काय आहे म्हणजे उत्तम असा उपाय म्हणजे काय इनक्रीज द ग्रीन कवर ऑफ द लँड म्हणजे जमीन काय झाली पाहिजे हिरवी हिरवी झाली पाहिजेत म्हणजेच काय मोठ्या प्रमाणामध्ये गवत असेल किंवा झाडं झुडपं जमिनीवर वाढल्यानंतरनं हे काय होऊ शकतं जमिनीची धूप थांबू शकते आता ती कशी थांबते आपल्याला माहिती आहे झाडांची मुळं असतील ही मुळं काय करतात माती घट्ट धरून ठेवतात त्यामुळे पाणी पावसाचं पाणी असेल किंवा वारा असेल त्यामुळे ती माती वाहून जात नाही ऑप्टेन स्पेसिमन्स ऑफ सॉईल फ्रॉम व्हेरियस प्लेसेस इन युअर सराउंडिंग सच ॲज युअर ओन यार्ड गार्डन हिल्स रिवर बँक्स फील्ड्स अँड रॉकी ग्राउंड नोट द डिफरन्सेस इन द स्पेसिमन विथ रिस्पेक्ट टू कलर फील टेक्चर अँड साईज ऑफ द पार्टिकल्स तुम्हाला आता काय करायचं या लेसनमध्ये आपण माग मागच्या लेसनमध्ये आपण पाहिलं लेक्चरमध्ये पाहिलं होतं की माती मातीचा रंग असेल त्याचा पोत असेल हे कशावर डिपेंड असतं त्याच्यामध्ये असणारे बेड रॉक म्हणजे मिनरल्सवर ते डिपेंड असतं आता याच्यावरून तुम्हाला काय करायचं एक छोटासा प्रोजेक्ट तयार करायचं आहे तुमच्या आजूबाजूला म्हणजे तुमच्या अंगणामध्ये असेल बागेमध्ये असेल किंवा एखाद्या टेकडीवरती नदी किनाऱ्यावरती असणारी जी माती आहे तिचा रंग तिचा टेक्चर साईज ऑफ पार्टिकल म्हणजे त्यांच्या कणांचा आकार याचं तुम्हाला काय करायचं आहे ऑब्झर्वेशन करायचं आहे आता डू यू नो ह्युमस इज द लेअर फॉर्म ऑन सॉईल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स बाय मायक्रोब्स आपण पाहिलं होतं ह्युमस ह्युमस म्हणजेच काय कृथित मृदा आपण त्याला म्हटलं ह्यूमस ह्युमस कशापासून तयार होतं तर हे जे प्राणी किंवा वनस्पती असतात ते डेड झाल्यानंतर ते काय होतात डिकम्पोज होतात म्हणजे कुजतात कोणामुळे ही क्रिया कोण करत असतात मायक्रो म्हणजे सूक्ष्मजीव जे मातीमध्ये प्रेझेंट असतात ते त्यांना डिकंपोज करण्याचं काम करतात आणि त्यालाच ता, त्यापासून जी माती तयार होते त्याला आपण काय म्हणतो ह्युमस ह्युमस सप्लाईज न्यूट्रियन्स टू द सॉईल ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एरेटिंग द सॉईल अँड होल्डिंग वॉटर इन द सॉईल आता हे ह्युमस जे आहे ह्युमस काय करतं जमिनीला पोषण तत्व देण्याचं काम करतं आणि हे जे ह्युमस आहे ह्युमसमुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते त्याचबरोबर जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीसुद्धा इन्क्रीज होते म्हणजे पाणी धरून क्षम ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढते द प्रपोर्शन ऑफ ह्युमस इन द अप्पर लेअर ऑफ गुड फर्टाईल सॉइल इज अबाउट थर्टी थ्री पर्सेंट टू फिफ्टी पर्सेंट आता द प्रपोर्शन ऑफ ह्युमस म्हणजेच हे ह्युमसचं मातीमध्ये असणारं प्रमाणामुळेच मातीची काय ठरवली जाते सुपिकता मग आता जी सुपीक जमीन असते त्या सुपीक मातीमध्ये असणारं ह्युमन ह्युमस किती असतं थर्टी थ्री पर्सेंट टू फिफ्टी पर्सेंट ह्युमस असेल तर ती जमीन कशी असते सुपीक असते फॉरेस्ट ऑन लँड गॉट बरीड अंडरग्राऊंड ड्यू टू द ग्रेट ऑफ अ फेल्स अ फॅवल्स द टूक प्लेस ऑन द अर्थ मेनी एजेस सायको आफ्टर दॅट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युएल्स फ्रॉम द रिमेन्स ऑफ लिव्हिंग थिंग टूक प्लेस अंडरग्राउंड आता पहा हे जे जंगल आहेत म्हणजे बऱ्याच काळानंतर म्हणजे खूप खूप वर्षांपूर्वी अनेक जंगल हे काय झाले आहे जमिनीमध्ये गाडले गेलेले आहेत आता ही जी गाडले गेल्यानंतर ना त्याचं काय तयार होतं कालांतराने फॉसिल फ्युएलमध्ये त्याचं काय होतं रूपांतर होत असतं आणि हे जमिनीमध्ये तसेच राहतं आता वी गेट फ्युएल्स लाईक पेट्रोल डिझेल केरोसिन्स पॅराफिन अँड अदर युजफुल मटेरियल्स लाईक टार अँड वॅक्स फ्रॉम द फॉसिल फ्युएल कॉल्ड क्रुएड ऑइल मग हे जमिनीमध्ये जे फॉसिल्स आहेत या फॉसिलपासूनच आपल्याला जमिनी मधून काय मिळतात क्रुएड ऑइल म्हणजे खनिज तेल मिळत असतं खनिज तेल म्हणजे त्या खनिज तेलांपासूनच आपल्याला काय मिळतं फ्युएल इंधन मिळतं म्हणजे पेट्रोल असेल डिझेल असेल केरोसिन पॅराफिन यासारखे द मटेरियल लाईक टार अँड वॅक्स टार टार म्हणजेच काय डांबर आणि वॅक्स म्हणजे मेन यांच्यासारखे उपयोगी फॉसिलसुद्धा आपल्याला या क्रुएड फॉसिलपासून आपण मिळवतो आणि यालाच काय म्हटलं जातं क्रुएड ऑइल म्हटलं जातं लिव्हिंग थिंग यूज लँड वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन द अर्थ अँड सो डज मॅन हाव वेवर द प्रो पोर्शन्स ऑफ दिज रिसोर्स दॅट आर ॲक्च्युली पुट टू यूज आर व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द होल अर्थ पण आता आपण पाहिलेलं आहे की सर्व सजीवांना लँड वॉटर अँड एअर हे जे अर्थवर अवेलेबल आहे या सगळ्यांचीच गरज सर्व सजीवांना आहे आता इथे आपल्याला प्रपोर्शन दिलेलं आहे हे जे सर्व हे जे ना नायसर्गिक संसाधनं आहेत ती खूप कमी प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत प लँड ट्वेंटी नाईन पर्सेंट आहे पोर्टेबल फ्रेश वॉटर झिरो पॉईंट थ्री पर्सेंट आहे ऑक्सिजन ट्वेंटी वन पर्सेंट आहे इवन इन दी स्मॉल प्रपोर्शन्स द रिसोर्स शोन इन द अबाउट टेबल आर सफिशियंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स आता या टेबलमध्ये दिलेलं आपल्याला हे जे प्रप प्रपोर्शन दिलेले आहेत हे कमी प्रमाणामध्ये असले तरी हे काय आहेत सफिशियंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग म्हणजे सजीवांना जगण्यासाठी ते काय आहेत पुरेसे आहेत ओन्ली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड इन ऑदर वर्ड्स ही मस्ट यूज दिस रिसोर्स असली आता आपण पाहिलं फक्त मानवाला त्याच्या कंट्रोल uh, इज ग्रेड म्हणजे त्याच्या हव्यासावर काय केलं पाहिजे नियंत्रण ठेवलं पाहिजे कारण ही जी सर्व नैसर्गिक संसाधन म्हणजे नॅचरल हे रिसोर्सेस दिलेले आहेत हे है सर्व फक्त मानवासाठीच नाही तर सर्व सजीवांसाठी आहेत विथ द अवेअरनेस दॅट दे आर मींड फॉर ऑल अदर लिव्हिंग थिंग अँड नॉट जस्ट फॉर मॅन म्हणजे मानवाने नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ही सर्व नैसर्गिक संसाधनं फक्त त्याच्यासाठीच नाही आहेत तर सर्व सजीवांसाठी आहेत पहा इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क इंडिया मॅट्रोलॉजिकल डिपार्टमेंट वॉज एस्टॅब्लिश इन एटीन सेवंटी फाय फॉर स्टडींग द वेदर इन द इंडियन सबकॉन्टिनंट कॉन्टिनेंट आता इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे हवामानशास्त्र आहे याची स्थापना कधी झालेली आहे एटीन सेवन्टी फाय म्हणजे अठराशे पंच्याहत्तरमध्ये झालेली आहे तर यात या ही संस्था काय करते तर वेदर म्हणजे भारत वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे भारतामध्ये असणारं जे हवामान आहे हवामानाशास्त्राचा ते अभ्यास करते द मेन फंक्शन ऑफ दिस इन्स्टिट्यूट इज टू ऑब्झर्व द वेदर अँड टू मेक वेदर फॉरकास्ट म्हणजेच इथल्या हवामानाचं ऑब्झर्वेशन निरीक्षण करून त्याचा अभ्यास करून तर हवामान आपल्याला कळवलं जातं दिस इन्स्टिट्यूट ऑल्सो कंडक्ट रिसर्च रिलेटेड टू चेंजेस इन वेदर मेक्स फॉरकास्ट अबाउट द रेन्स अँड स्टडीज द डेव्हलपमेंट रिलेटेड टू ग्लोबल वॉर्मिंग आता ही इन्स्टिट्यूट ही वेगवेगळ्या म्हणजे हवामानामध्ये होणारे बदल असतील किंवा पाऊस असेल पावसासंदर्भामधील असेल की हे स या सरांचा सर्वांचा अभ्यास इथे केला जातो आणि जागतिक तापमान वाढीबाबतचे निरीक्षणसुद्धा हे इन्स्टिट्यूट करत असते तर फ्रेंड्स आपण या लेसनमध्ये काय काय शिकलेलो हो। आहोत फर्स्ट आपण द एलिमेंट्स अवेलेबल इन द नेचर फुलफिल बेसिक नीड्स ऑफ लिविंग थिंग आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेसबद्दल आपण पाहिलं होतं की निसर्गामध्ये माणसाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी ज्या गोष्टींचा आपण वापर करतो एलिमेंटचा त्याला आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणतो हे पाहिलं होतं आता यातले मेन कंपोनट्स कोणते कोणते आहेत एअर वॉटर अँड लँड हे इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस आहेत हे आपण पाहिलेलं आहे सॉईल हॅज बोथ बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स हे आपण पाहिलं होतं देअर आर मेनी कॉन्स्टिट्युंट्स ऑफ एअर आता एअर म्हणजे हवा ही काय आहे वेगवेगळ्या घटकांचं मिश्रण आहे लाईक नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड असेल वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स हे आपण पाहिलं होतं द ओझोन लेअर इज प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ ओझोन लेअरबद्दल आपण या लेसनमधून पाहिलेलं आहे नॅचरल रिसोर्सेस शुड बी यूज केअरफुली अँड फ्रायली ही जी नैसर्गिक नैसर्गिक संसाधनं आहेत ही काय आहेत मर्यादित आहेत त्यामुळे याचा वापर हा आपण जपून काळजीपूर्वक केला पाहिजे हे सर्व आपण या पाठामधून शिकलेलो आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचं हे लेक्चर कसं वाटलं हे कळवा आणि जर तुम्ही आणखीनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुढील पा पुढील लेक्चरमध्ये आपण या लेसनची एक्झरसाईज डिस्कस करणार आहोत थँक्यू